महिलांना साड्या दागिन्यांची भुरळ पडणं स्वाभाविकच आहे पण या मोहापोटी आपण चोरी करणं केव्हाही उचित नाही नवी मुंबईमधील वाशी येथील तनिष ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून दोन लाखाच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोन महिला सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्या असून त्यांना पकडण्यात आलंय दहा दिवसांपूर्वी तनिष ज्वेलर्समध्ये दोन महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशानं गेल्या प्रथम त्यांनी सेल्स गर्लला बांगड्या दाखवण्यास सांगितलं त्यानंतर ब्रेसलेटची डिझाईन त्यांना दाखवण्यात आली या दरम्यान त्या दोन महिलांनी सदतीस ग्राम वजनाच्या सुमारे दोन लाख एकवीस हजार रुपये किमतीच्या बांगड्या हात चालाखीनं गायब केल्या त्यानंतर कोणतंही सोनं खरेदी न करता त्या महिला निघून गेल्या सदर महिला निघून गेल्यानंतर सेल्स गर्लला दोन बांगड्या कमी असल्याचं निदर्शनास आलं दुकानामधील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता त्या दोन बांगड्या सदर महिलांनी लंपास केल्याचं लक्षात आल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासानंतर बांगड्या चोरणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट